नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। नवीन अंदाज, नवीन माहिती पुन्हा एकदा घेऊन आलो। बघा मित्रांनो, या आठवड्यात म्हणजे वेदर अपडेट बघा, पुढच्या आठवड्यापासून महाराष्ट्रात गारठणार। हवामान खात्याचा इशारा पुन्हा गारठणार आहे मित्रांनो या तारखेपासून पुढच्या आठवड्यात। तर बघा, राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली, पण ढगाळ वातावरणामुळे राज्यात फारशी थंडी जाणवली नाही। पण आता उत्तर भारतातून थंडीचा तडाखा महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे सोमवारपासून राज्यात कडाक्याची थंडी पाहायला मिळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे। उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागात थंडी वाढणार आहे, यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे। महाराष्ट्र वेदर वर्ल्ड मुंबई पुणे अपडेट। नागपुरातही गारवा वाढल्याचे पाहायला मिळते। खरं तर मागील आठवड्यापासून दूर गेलेली पुन्हा थंडी परत आली। गेल्या 24 तासात तापमानात 1.2 अंश सेल्सिअसने कमी झाले आहे। अशात आता पुढचे काही दिवस थंडी आणखी वाढेल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सोबतच कोरोनाचा धोका टाळण्यासाठी नियमाचेही पालन करावे अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या कोरडे हवामान आहे। पुढचे 5 दिवस हवामान असेच राहणार असून तापमानात आणखी घट होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे। या आठवड्यातही बऱ्यापैकी थंडी पाहायला मिळाली, पण आता पुढच्या आठवड्यात थंडीचा तडाखा वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेले आहे। दरम्यान आता उत्तरेकडून राज्यात थंड वाऱ्याचा प्रवाह वाहू लागला आहे, त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागात चांगलाच गारठा वाढल्याचे पाहायला मिळते। किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 5 अंश सेल्सिअसपर्यंत घट होऊ लागली आहे। या कोरड्या वातावरणामुळे 9 वर्षाच्या सुरुवातीला राज्याच्या चांगली थंडी पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, वाढत्या थंडीमुळे विदर्भामध्ये काही भागात किमान तापमानात घट होत आहे। तर यामुळे गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा, अमरावती, अकोला भागात थंडी वाढली आहे। पुढच्या आठवड्यात मात्र ही थंडी आणखी वाढणार आहे। मुंबई सोमवारपासून तापमान आणखी घसरण्यास सुरुवात होईल, यामुळे मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येणार आहे असे हवामान खात्याचे म्हणणे आहे। पुढच्या आठवड्यापासून महाराष्ट्र गारठणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून भविष्यात नवीन नवीन हवामान विषयक अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।